वेगळी कलाटणी देणारा महत्त्वाचा असा शुभारंभ रस्त्याच्या कामांचा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार महोदय असतील सन्माननीय खासदार महोदय मंत्री महोदय पालकमंत्री महोदय सर्वच विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष असतील यांच्या प्रयत्नांनी जे शासकीय अनुदानात 100 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहे रस्ते कामाकरता त्याचा शुभारंभ होतो आहे. खऱ्या अर्थाने शहरवासियांनीही नवीन वर्षाची आपण भेट झाला म्हणून ती भेट आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत. या ठिकाणी सन्माननीय माझे मित्र शहराचे उपमहापौर आदरणीय विजयजी अवताडे साहेबसुद्धा आहेत. आमचे मित्र विरोधी पक्ष नेते अमित कादरे साहेबसुद्धा आहेत. अतिरिक्त आयुक्त भागसिंग जे आहेत दीपी कुलकर्णी आहेत. एक अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम यशस्वी व्हावा जनतेमध्ये एक चांगला संदेश द्यावा. शहर विकासाकरता आम्ही कुठे कमी पडणार नाही त्याच्याकरता हे 100 कोटीचे रस्ते तर आम्ही सुरू करत आहोत. पण आदरणीय मुख्यमंत्री महोदय उद्या येतात त्या संधीचा फायदा घेऊन 150 कोटी रुपयाची मागणी होती ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंजूरसुद्धा केली होती. त्याच्यातले 50 कोटी रुपये अजून शासनाकडं बाकी आहेत. मग आता फायनान्स डिपार्टमेंटकडं 150 कोटीचं इन्व्हेस्टमेंट माननीय मुख्यमंत्री महोदयाचं गेलेलं आहे. अजून 50 कोटी रुपये त्या पॅकेजमधले ती एक तर मागणी करायचीच आहे ते आम्ही करणार आहोत. उपमहापौर साहेब विरोधी पक्षनेते आम्ही सगळे पदाधिकारी तसंच नवीन उर्वरित रस्त्यांकरता अजून 100 कोटी रुपयाचं विशेष अनुदान द्यावं याच्याकरता सुद्धा मागणी आहे आणि विनंती निवेदन आम्ही देणार आहोत. दुसरा महत्त्वाचा विषय थोर पुरुषांचे नावाचे जे संशोधन केंद्र उभारायचे त्याच्याकरता 15 कोटी रुपयाची मागणी आम्ही करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याची उंची वाढवायची एक ऐतिहासिक पुतळा परंतु 30-32 वर्ष झाले त्या पुतळ्याची उंची वाढवायची महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या फंडातून ते काम हाती घेतलेलं आहे. परंतु जर शासन निधी मिळाला तर मग कामाला गती मिळेल काम लवकर होईल. परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा ते काम करत असताना शासनाचा निधीचा आधार मिळावा म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या पैशाकरता सुद्धा मागणी करणार आहोत. मुंबईला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाकरता एक विशेष पॅकेज दिलेलं अतिशय मला वाटतं एक भावनिक जो विषय शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा मुंबईचा असेल सर्व पायाभूत सुविधा आपण ज्याला म्हणतो त्या दिशेने निश्चितच प्रयत्न होतील आणि आमच्यावरती जबाबदारी असणार आहे. म्हणून उद्याचा कार्यक्रम एक यशस्वीरित्या पार पाडण्याकरता आम्ही कुठला पक्ष मतभेद नाही कुठल्याच प्रकारचे त्या कार्यक्रमामध्ये कुठली कसर आम्ही सोडणार नाही त्याच्या सूचनासुद्धा प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. आम्ही स्वतः त्या ठिकाणी उपमहापौर साहेब तर तिथं आहेतच परंतु आम्ही स्वतःसुद्धा जमीन कादरी साहेब मी आम्ही सगळेजण आज संध्याकाळी जाणार आहोत. उद्या सकाळीसुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पाहणी आहे. निश्चितच एक चांगला कार्यक्रम होईल. शहराला कलाटली देणारा दिवस शहराच्या इतिहासात नेहमी स्मरणात राहावा असा हा उद्याचा दिवस निश्चितपणे जनतेला सुद्धा मी विनंती करेन. आपण सुद्धा त्या कार्यक्रमाला या आणि मला वाटतं त्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चितच या कार्यक्रमाला आल्यानंतर आपल्या शहरवासियांना एक आनंदाची बातमी देते. लोक घेऊन येतात आणि त्यांना उघड्यावर तो विकावा लागत होता. पाण्या पावसाचा त्रास त्या ठिकाणी होत होता. त्या मार्केट कमिटीच्या वतीने एक मोठं संकुल या ठिकाणी बांधण्यात आलं त्याचं लोकार्पण सोहळा उद्या 3:30 ते 4 या वेळेत होणार आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष पूनमताई महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्राची एक कार्यशाळा MGM रुक्मिणी हॉल या ठिकाणी 10:30 तर 5:00 ती चालणार आहे. तिचा समारोप महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी पाटील दानवे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी करणार आहेत. आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या आपल्या शहरासाठी 100 कोटी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ते दिले आणि त्याचा या रस्त्यांचं भूमिपूजन हे 5:30 TV Center संभाजी महाराज पुतळ्यांच्या बाजूला या ठिकाणी तो कार्यक्रम 5:30 ते 6:15 या वेळेत सुरू होणार आहे. आणि नंतर 7:30 ते 8:15 च्या वेळेला ते इथून
संभाजीनगरहून नागपूरला या ठिकाणी जाणार आहे. नागपूरलाही त्यांचा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. साहेबांचा दौरा मला सांगत असताना एक शहराचा नक्कीच मुख्यमंत्री साहेब एक शहराला नक्कीच एक खुश खबर आणि नक्कीच त्यांनी संभाजीनगर शहराला त्यांनी आम्ही ज्यावेळेस मी असेल महापौर साहेब असतील आम्ही सर्व पदाधिकारी असेल त्यांनी सांगितलेले की हे संभाजीनगर हे मागच्या 27 वर्षापासून हे युतीला मतदान करतात आणि नक्कीच या संभाजीनगर शहर असेल संभाजीनगर जिल्हा असेल हा आपल्या युतीच्या पाठीशी आहे. त्यामुळे या शहराला कधीच आपण भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल युतीचं सरकार असेल शहरासाठी आपण भक्कमपणे जो काही निधी लागेल आपण देण्यास मी सक्षम तुमच्या पाठीशी राहील आणि नक्कीच शहरासाठी उद्या एक आनंदाची बातमी आणि शहरासाठी एक आनंदाचा दिवस या ठिकाणी उद्या आहे हे मला सांगावंच वाटतं. उद्या माननीय मुख्यमंत्री औरंगाबाद शहरातील सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहणार आहे. त्याप्रसंगी मी काँग्रेस पक्षाचा गटनेता या नात्यानं माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे 500 कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. कारण आपण पाहतात या शहरामध्ये रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मराठवाड्याची राजधानी पर्यटनाची राजधानी या शहरामध्ये आज रस्ते व्यवस्थित नसल्यामुळं या ठिकाणी पर्यटनासह किंवा परदेशातून आलेल्या नागरिकाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय होती. म्हणून आमची या शासनाला माननीय मुख्यमंत्र्याला विनंती आहे की आपण या शहराच्या विकासासाठी 500 कोटी रुपये द्या जेणेकरून या अगोदरच्या काँग्रेस काळातल्या सरकारनं या शहरासाठी समांतर योजनेसाठी व भूमिगत गटासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. तर माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती राहणार आहे उद्या की आपण या शहराच्या विकासासाठी 500 कोटी रुपये निधी द्या.